नमस्कार. सिडी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. प्रेक्षकांना सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांती. विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. आणि विश्रांती अंती परत आपले स्वागत. आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. प्रतीक्षा मेहत्रे प्रकरणात फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवलेसह दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी उशिरा रात्री केले आहे. चौकशी अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर या ठाण्यात आता तात्पुरते ठाणेदार म्हणून आसाराम चोरमले रुजू झाले आहेत. साईनगर वृंदावन कॉलनी परिसरात झालेल्या युतीच्या खुना प्रकरणी पोलीस आयुक्तांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल आठवले व पोलीस कॉन्स्टेबल ईशा खाडे व गौतम धुरंधर यांना निलंबित केले होते. आठवले यांच्या जागी आसाराम चोरले हे तात्पुरते नवीन पोलीस निरीक्षक रुजू झाले आहे. यापूर्वी ते सोलापूर ग्रामीणला एपीआय होते. पोलीस निरीक्षक पदी ते पदोन्नती रुजू झाले आहे. महेंद्र कॉलनी परिसरात अमोर कॉलनीमध्ये गेल्या 10 दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे. स्थानिक महिलांनी याबाबत सिटी न्यूजकडे आपली कैफियत मांडली आहे. पाण्याबरोबरच येथे साफसफाई होत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. सिटी न्यूजने याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विचारणा केली असता मुख्य अभियंता SS चारथळे यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना सूचना देऊन व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहे. नवसारी प्रभागातील अमरनगर येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अमरनगरातून एका रस्त्याच्या दुतर्फा दोन प्रभाग येतात. एका बाजूने महेंद्र कॉलनी तर दुसऱ्या बाजूने नवसारी प्रभाग. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नवसारी प्रभागातील अमरनगरमध्ये नागरिकांच्या घरातील नळाला कित्येक दिवसापासून पाणी येत नाही आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या हापशीवरून महिला पाणी आणत असतात, मात्र पिण्यायोग्य ते पाणी नाही आहे. वापरण्याकरिता त्या पाण्याचा उपयोग केला जातो. तेथील सर्व्हिस गल्लीतील नाल्या तुदुंब भरले आहे, गवत वाढले आहे. तेथे नगरसेवक येत नाही. नगरसेवक कोण आहे त्यांना रहिवासी महिलांनी पाहिले सुद्धा नाही, असे सिटी न्यूज कडे या महिलांनी सांगितले. मी आहे या महेंद्र कॉलनीच्या परिसरामध्ये, म्हणजेच अमरनगरच्या या परिसरामध्ये उभा आहो. सध्याच्या परिस्थितीमध्ये या रस्त्यावर उभं असताना आपण सिडी न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागाचा समस्याचा पाळा, एक वृत्तांत आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज याच प्रभागातील एक नवीन समस्या निर्माण झालेली आहे. भरपूर प्रमाणात नागरिक महिला या ठिकाणी गोळा झालेल्या आहे. या ठिकाणी त्यांच्या समस्या त्या सांगत आहे. या रस्त्याच्या बाजूला महेंद्र कॉलनीचा प्रभाग जातो आणि माझ्या उजव्या बाजूला नवसारीचा प्रभाग जातो. या एका रस्त्यामुळे, एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन प्रभागामुळे नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. त्याच अतोनात त्रासामुळे याच 5 फुटाच्या अंतरावर असलेल्या प्रभागामुळे दोन्ही प्रभागातील नगरसेवक इथे या प्रभागामध्ये, या परिसरामध्ये, अमर नगरामध्ये कोणताही नगरसेवक लक्ष देत नाही अशी समस्या असावं, त्यांची दखल त्यांनी दिलेली आहे. आपण त्या लोकांकडून जाणून घ्या की त्यांना काय त्रास होत आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत आले. आम्ही तुम्हाला समस्या सांगितल्या त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि मोदी साहेबांनी स्वच्छता अभियान आणि हगणदारी मुक्त पूर्ण शहर ग्रामीण भाग अशा योजना त्यांनी आमच्या, म्हणजे आपल्या अंमलामध्ये आणल्या, पण याची अंमलबजावणी होते का? हे जे नगरसेवक आहे या प्रभाग क्रमांक 9 मधील नीलिमाताई काळे, प्रशांत डवरे, जावरेताई, ह्या आमच्याकडे फक्त मतं मागायला येतात. जे नगरसेवक आहेत ते मतं मागायला येतात, पण आमच्या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या थोड्याही विचारायला येत नाही. जेव्हापासून ते निवडणूक झाली 2016 ते 2017 या दरम्यान जे निवडणूक झाली तेव्हापासून त्यांचं आम्हाला तोंडही असं दिसलं नाही की तुमच्याकडे काय समस्या आहे, तुमच्या नागरिकांच्या काय समस्या आहे. 10 दिवस झाले आज
आज पाण्याचा एकही थेंब नळाला येत नाही. आम्ही नागरिक काय करावं, त्यांच्यापर्यंत जावं, ते म्हणतात आम्ही काय करणार, आमच्या हाती ते नळाचं जे काम आहे महानगरपालिकेचं ते आमच्याकडे नाही आहे, असे ते आम्हाला वेळोवेळी म्हणतात. आम्ही नागरिक जे आहे, आमचे लहान लहान मुलं आहे, आम्ही महिला कुठे जाव, इथं हापशी आहे, त्या हापशीचं पाणी पिल्यानं घसे बेकार होतात, खोकला होते, पोटाचे विकार होतात, अशा प्रकारे जे आरोग्य आहे ते आमचं धोक्यात आहे, ह्या नगरसेवकांना ते दिसत नाही आणि ते आमच्यापर्यंत कधीच आले नाही की तुमच्या समस्या काय आहे म्हणून. आणि कचऱ्याची जी गाडी आहे ती कधीच येत नाही, 8 दिवसातून 1 वेळा येते. नाल्या ज्या आहे आमच्या मागच्या, त्या फक्त नाल्या एखाद्या वेळेस महिन्यातून 1 वेळा फक्त नाली साफ करते, बाजूचे जे कठडे असतात ते कधीच साफ केल्या जात नाही. मच्छरांचं हे याची तक्रार आपण नगरसेवकांना दिली होती का? नाही, ते आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही, आम्हाला माहीतच नाही कोण आहे म्हणून, दिसलेच नाही निवडून आले तेव्हापासून, तर आम्ही काय त्यांच्यापर्यंत जाऊ, आम्हाला त्यांचं घर पण माहीत नाही, काहीच नाही माहीत. आपण मतदान कोणत्या प्रभागासाठी केलं होतं? आम्ही इकडे होतो आमचं मतदान कॉलनी, पण ते काय म्हणतात, कोणी म्हणते तुमचं इकडे आहे, कोणी म्हणते इकडे आहे, आता निवडून आल्यावर म्हणते इकडे आहे तुमचं मतदान प्रभाग क्रमांक 9 मध्ये असे सांगतात. आम्ही इकडेही जातो, म्हणजे दोनही नगरसेवकाकडे जर जातो आम्ही तर ते म्हणतात तुमचं इकडे आहे, ते म्हणतात इकडे आहे. म्हणून म्हटलं कोणाला, कोणत्या नगरसेवकाला आम्ही म्हणायचं. त्या समस्या नाल्या साफ होत नाही, नगरसेवक कधी येऊन पाहत नाही इकडे काय समस्या आहे, यांच्या पाणी येत नाही नळाला, उंच भाग आहे मग त्यामुळे ते जास्त पाणी चढत नाही आमच्याकडे, त्या भागामध्ये पाणी हे होते, पण आमचा 10 दिवस झाले नळाला पाणी नाही आमच्याकडे, कुठे जाणार आहे आम्ही? नगरसेवक तरी एकवेळ तरी यायला पाहिजे नगरसेवकांनी, विचारपूस करायला पाहिजे नागरिकांना कोणता त्रास आहे कोणता नाही आहे. नाल्या महिन्या महिन्या साफ होत नाही, कचऱ्याच्या गाई 4-4 दिवसांनी येतात, कधी वाटलं येतात कधी येत नाही, मग अशा परिस्थितीमध्ये कसं आम्ही हे करावं, कसं हे करावं ह्या परिस्थितीमध्ये, अशा गलिच्छ घाणेरड्या परिस्थितीमध्ये. मच्छरांचा त्रास त्याच्यामुळे, ह्या घाणेरडे असल्यामुळे सगळ्या मच्छरांचा त्रास होतो, मच्छरांची गाडी सुद्धा फिरत नाही, एखाद्या वेळेस सुद्धा मच्छरांच्या गाड्या फिरत नाही, इतके मोठे मच्छर आहेत आमच्याकडे एखादी गाडी. स्वच्छता म्हणजे नाहीच आमच्या घरामध्ये, निवडणूक घाण आहे आमच्या याच्यामध्ये, मग कसं काय आम्ही हे करावं, जीवन जगावं आम्ही, कसं तरी नळाला पाणी येतच नाही, धार येत नाही, आणि पाणी नेहमी आम्ही 15-20 दिवस झाले पाणी असे अजिबात आम्हाला जास्त भेटत नाही, काही नाही, जिथं जिथं राहते मग कधी कोणाच्याकडे येते पाणी, आमच्याकडे येत नाही, असं त्रास होऊन राहिला आम्हाला खूपच, म्हणजे पाण्याचा खूपच त्रास आहे. आणि असे कचऱ्याचे समजा म्हटलं तर जेवढं की साफसफाई आहे नाही, कामापुरते तेवढं ते वरवर करतात, दुसरं काही म्हणजे असं साफसफाई एकदम चांगली आहे नाही त्यांची, म्हणजे काही असं हेच नाही आहे, काही करतच नाहीत त्या. हा, इथे तरी समजा येते, पण या इकडे त्यांनी तर इकडे काहीच लक्ष नाही, इकडले जे आहे नगरसेवक त्यांनी त्या काहीच हेच नाही केलं. जे जे डाबरीचा भाग असतो ना तिथंच नळ येते, आणि जे बिलकुल येतच नाही ना जिथं डाबरीचा भाग असते तिथेच येते. आमची खूपच समस्या, म्हणजे पाण्याची खूपच समस्या आहे, आणि कचरा कुठं टाकावं ते समजत नाही आम्ही, कुठं टाकायचा कचरा, मेन प्रॉब्लेम आमचे मेन प्रॉब्लेम नाल्या साफ होत नाही, मच्छरापासून आम्हाला किती त्रास आहे, वास येतो त्या दुर्गंधीचा. पाण्याचे 10 दिवस झाले पाणी नाही आमच्याकडे, आमची किती तळमळ होते, प्यायसाठी पाणी नाही, लहान लहान मुलं आहेत, कुठं जायचं आम्ही, दिवसभर कामं करायचे, पाणी भरायचं का काय करायचं, हे आम्हाला नगरसेवक आजपर्यंतही येऊन पाहिलं नाही, कोण आहे, बाई आहे, माणूस आहे, हे आम्हाला अजून समजलेलं नाही. त्यांनी नगरसेवकांना आमची या तक्रारी नगरसेवकापर्यंत पोहोचवाव्यात तुम्ही, आम्ही या CNC सिटी न्यूजद्वारे आमच्या तक्रारी पोहोचाव्यात एवढेच आम्ही आमचं सांगणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता 8 दिवसापासून नळ नाही आलेत, आणि इथे मोकाट जनावरांचा खूप त्रास आहे, डुकरं बकऱ्या आणि गाई म्हशी या अगदी रस्त्यात अगदी दारासमोर घाण करून ठेवतात, आणि अगदी त्यांचा वास अगदी आम्हाला घरात, आणि मी असं बाहेर बसताना सगळ्या आरोग्याच्या समस्या होत्या, उद्भवन होत आहे, डासांचा खूप त्रास होत आहे, ह्या समस्या नगरसेवकांनी आमच्या दूर कराव्यात हीच विनंती आहे. दर्शक हो, अनेक समस्यांचा पाळा या अमरनगर मधील नागरिकांनी महिलांनी आपल्याकडे सांगितलेला आहे. दर्शक हो, मनपा वतीने अमरावती शहरात स्वच्छता अभियानाचा अँबेसेडर मराठी अभिनेता भारत गणेशपुरेंना या ठिकाणी अमरावतीमध्ये बोलावून त्यांचा मोठा गाजावाजासहित रॅली काढली होती, आणि स्वच्छता अभियानाचा नारा अमरावतीकरांना त्यांनी दिला होता. मात्र या ठिकाणी ब्रँड अँबेसिडर अभिनेतांची निवड केल्यानंतरही अमरावती शहरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याच अमर नगरामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या महिलांनी आपल्याकडे सांगितलेलं आहे. याला जबाबदार कोण,
एका रस्त्याच्या दुथरपा असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन प्रभागाचे नगरसेवक की बाजूलाच असलेल्या नगरसेवकांनी या ठिकाणी केलेले दुर्लक्ष, यामध्ये अनेक नागरिक हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी राहत असतात आणि आपल्या मुलांना शिक्षण देण्याचाही त्यांनी अनेक प्रयत्न केलेला आहे, शिक्षण देत आहे आणि काही नोकरीवर आहे, काही हातमजुरी करत आहे, मात्र त्यांची समस्या कोण निवारण करेल, मनपा करेल, यावर मनपा दुर्लक्ष करीत आहे असा त्यांचा स्पष्ट आरोप करीत आहे. नागरिकांनी याबाबत नगरसेवकांना विचारणा केली असता तो भाग नवसारीमध्ये आहे, तर नवसारी प्रभागातील नगरसेवक सांगतात की तो भाग महेंद्र कॉलनीमध्ये आहे, त्यामुळे एकही नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. यावेळी आपल्या समस्या मांडण्याकरिता सिटी न्यूजकडे शेकडो महिला उपस्थित होत्या. परिसरातील स्वास्थ्य निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी येत नाही. याकडे मनपाने अमरावती शहराला स्वच्छता संबंधी स्वच्छता दूत म्हणून मराठी चित्रपट अभिनेता भरत गणेशपुरे यांची निवड केली आहे. अनेक शाळा महाविद्यालय येथे ते संवाद साधत आहे, मात्र प्रभागातील समस्येकडे हेच नगरसेवक संवाद साधतात का? प्रभागाच्या समस्येचं काय, हा प्रश्न पडतो. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. सिटी न्यूजने अमरावतीमधील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचा पाढा एक वृत्तांत आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येकांच्या फोनवर आम्हाला संपर्क साधला. आम्ही त्वरित पोहोचून आम्ही मनपाला जागे करण्याचा आणि नगरसेवकांना जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दर्शक हो, आपल्याही प्रभागामध्ये अशी समस्या जर निर्माण होत असेल, कोणता नगरसेवक किंवा कोणते कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी लक्ष देत नसेल, वारंवार आपण त्यांना लक्षात देऊन सुद्धा ते येत नसेल, तर त्वरित संपर्क साधा सिटी न्यूजकडे. आम्ही त्वरित आपल्या प्रभागातील येऊन आपल्या समस्या आम्ही वृत्तांत दाखवण्याचा प्रयत्न करील. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. 27/11/2012 रोजी नवसारी टी पॉइंटवर स्कूल व्हॅन व बसचा अपघात झाला. या अपघातात 6 चिमुकल्यांचा करून अंत झाला होता. घटनेला 5 वर्ष पूर्ण झाले असून व्यवस्थेमध्ये काहीच बदल झाले नाही. याबद्दल सिटी न्यूजने विशेष वृत्तांत प्रसारित केला होता. यावर दखल घेत शहर वाहतूक विभागाने बुधवारी स्कूल व्हॅनवर कारवाई केली. दिनांक 27/11/2012 रोजी नवसारी टी पॉइंटवर स्कूल व्हॅन व बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 6 चिमुकल्यांचा दुर्दैवी करून अंत झाला होता. या घटनेला आता 5 वर्ष पूर्ण झाले आहे. या 5 वर्षात काय बदल झाला याविषयीचा विशेष वृत्तांत सिटी न्यूजने आपल्याला दाखवला होता. यावर दखल घेत वाहतूक विभागाने मात्र कारवाई केली आणि हा प्रश्न गांभीर्याने घेतला. बुधवारी वाहतूक विभागातर्फे शहरातील गणेशदास राठी समोर स्कूल व्हॅनवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यांना दंडही देण्यात आले. त्याप्रमाणे बाबा हॉटेल जवळील चौकात 2 महिला वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. त्या महिला कर्मचारी शाळा सुटल्याच्या वेळेवर मुलांना रोड क्रॉस करण्यास मदत करत आहे, तसेच वाहतूक थांबवून मुलांना जाण्यास मदत करीत असताना आपल्याला दिसत आहे. या घटनेची दखल थोड्या प्रमाणात का होईना, पण शहर वाहतूक विभागाने घेतली आहे. परंतु आरटीओ व शिक्षण विभागाचे यावर सर्रास दुर्लक्ष असल्याचं चित्र आज सिटी न्यूजच्या माध्यमातून शहरवासियांना आम्ही दाखवत आहोत. हे चित्र आहे गणेशदास राठी शाळेतील. येथील विद्यार्थी किती धोकादायक पद्धतीने शाळेच्या बाहेर जात आहे हे आपण पाहू शकता. ही वेळ आहे दुपारी 12:30 दरम्यानची. शाळा सुटल्यानंतर या वेळेला या मार्गावर मोठी गर्दी असते आणि शाळेतील विद्यार्थी अशा धोकादायक पद्धतीने बाहेर जातात यावर शाळेचं काहीच लक्ष नाही.
एकही सुरक्षा रक्षक येथे दिसत नाही. यावरून लक्षात येते की शिक्षण विभागाचं शाळेवर किती प्रमाणात लक्ष आहे. हे झाले शिक्षण विभाग. आता आम्ही प्रेक्षकांना आरटीओचं किती लक्ष आहे हे दाखवत आहोत. ही स्कूल बस आपण पाहू शकता. या स्कूल बसमध्ये किती मुलं आहे ते आपणच पाहू शकता. आरटीओचे अधिकारी म्हणतात, आम्ही स्कूल बसची चेकिंग वारंवार करत असतो, मात्र हे चित्र पाहून वाटत नाही की आरटीओ खरंच यावर कारवाई करत असेल. 11 जे स्कूल बस विषयीचे जे नियमावली आहे त्याच्या अनुषंगाने या कार्यालयाकडून तंतोतंत पालन केले जात आहे. उदाहरण म्हणजे त्याच्यामध्ये पासिंगसाठी स्कूल बसचे रजिस्ट्रेशन आणि त्याचे दरवर्षाला जे होणारे पासिंग आहे तिथे काटेकोरप्रमाणे आमच्याकडं परिवहन आयुक्त कार्यालयाने एक 4 पानाचा अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालातील प्रत्येक बाबीची तपासणी त्या ठिकाणी केली जाते. सगळ्यात महत्वाचा ह्याच्यातला विषय असा आहे की 50 किलोमीटर पर आवर ही स्पीड निर्धारित केलेली आहे आणि त्यासाठी स्पीड गव्हर्नर शिवाय या कार्यालयाकडून पासिंग होत नाही. आणि कारण आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्पीड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही अपघातामध्ये. जेवढी स्पीड जास्त तेवढी अपघाताची भीषणता वाढते आणि तेवढी हानी होत असते, जीवित आणि बाकीची इतर हानी होत असते. तर या कार्यालयाकडून पासिंगमध्ये कुठलीही ढिलाई बाळगली जात नाही, स्पीड गव्हर्नर शिवाय वाहनाची पासिंग होत नाही. दुसरा विषय असा आहे की या कार्यालयाकडून शालेय विद्यार्थ्याची तपासणी जी आहे म्हणजे शालेय विद्यार्थी ज्या वाहनातून जातात त्या वाहनाची तपासणी केली जाते. ज्या वाहनांना परमिट आहे जे नियमाप्रमाणे आहेत तर त्याबद्दल कायदेशीर कुठलीही अडचण नसते, परंतु ज्या वाहनातून बेकायदेशीरप्रमाणे परवाना नसताना जर विद्यार्थी वाहतूक होत असतील तर अशा वाहनावर आमच्या कार्यालयाकडून अवैध प्रवासी वाहतूक या सदराखाली कारवाई केली जाते. सर्रास क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बस नेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. खरंच आरटीओ या बसेसवर कारवाई करतात का हा प्रश्न पडतो. तसेच शाळा परिसराच्या बाहेर 100 मीटर पर्यंत कुठेही वाहन पाहिजे नाही, परंतु या शाळेजवळ पाहिलं असता स्कूल बसची मोठी रांगच रांग आपल्याला पाहायला मिळते. हे चित्र होते गणेशदास राठी शाळेचे. सिटी न्यूज शहरातील इतरही शाळेचं वास्तव दाखवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. 4 महिन्यांपूर्वी अमरावतीमध्ये पप्पू उर्फ नावेद बिल्डर याचा दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये मुख्य आरोपी रहीम बिल्डर याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने आरोपी रहीम बिल्डर याला 30 दिवसाच्या तात्पुरत्या रजेनंतर बुधवारी त्याचा जामीन फेटाळला आहे. बहुचर्चित नावेद बिल्डर हत्याकांडमधील मुख्य आरोपी रहीम बिल्डर याचा जामीन बुधवारी न्यायालयाने फेटाळला आहे. जवळपास 120 दिवस कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी रहीम बिल्डर याच्या पत्नीचे आजारामुळे निधन झाले होते. त्याच्या मुलाच्या देखभालीसाठी दुसरे उपाय करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी जामीन पत्र दाखल केले होते. यावर न्यायालयाने आरोपी रहीम बिल्डरला 30 दिवसाची तात्पुरती जामीन मंजूर केली होती. बुधवारी 30 दिवस पूर्ण झाले असून आणखी जामीनसाठी आरोपीच्या वकिलांनी मागणी केली होती. सरकारी वकील ऍडव्होकेट सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला. यावर न्यायालयाने निर्णय देत आरोपी रहीम बिल्डरचा जामीन फेटाळला आहे. बहुचर्चित कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील 3ही आरोपींना अत्याचार व खुनाच्या आरोपाखाली दोषी धरत न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे समाजात समाधान व्यक्त होत आहे. राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे वय वर्ष 25 याला अत्याचार व खुनाच्या आरोपाखाली दोषी धरत तेथील सत्र न्यायालयाने बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली, तर संतोष गोरख भवाळ वय वर्ष 30 व नितीन गोपीनाथ भैमुले वय वर्ष 26 याचा कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे शहरातील विविध महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मी सौ मंगरुळकर, मुख्याध्यापिका श्री समर्थ विद्यालय अमरावती.
कोपर्डी प्रकरणामध्ये ज्या गुन्हेगारांना शिक्षा सुनावलेली आहे मध्यंतरी कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षा जाहीर झालेली होती. आज दिनांक 29 कोर्टामध्ये या सजेवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि या तिन्ही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा जाहीर केलेली आहे. आणि आम्हाला सगळ्यांना अत्यंत आनंद आहे की कोर्टाने नियमाप्रमाणे जो आदेश दिलेला आहे तो अत्यंत समाधानकारक आहे. आणि अशा प्रकारे जर महिलांना सुरक्षित नियमानुसार वातावरण मिळालं तर या देशामध्ये महिला सुरक्षित आहेत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. कोपर्डी प्रकरण जे झालेलं आहे त्याबाबत कोर्टाने जो निर्णय दिला तो अतिशय योग्य मला असं वाटतं. आणि या प्रकरणामुळे गुन्हेगारांना एक प्रकारे वाचक मिळेल असेही मला वाटते. आणि कोर्टाने जो न्याय दिला तो अतिशय योग्य प्रमाणात दिलेला आहे. आणि यामुळे ज्या विद्यार्थिनीवर जो प्रसंग घडला त्यामुळे तिच्या आईवडिलांना तर अतिशय आनंद झाला असेल, कारण हा जो प्रसंग आहे तो अतिशय वाईट झालेला आहे. आणि महिलांना सुरक्षितता यानंतर मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि आज दुपारी हा जो निकाल लागला हे ऐकल्यानंतर खरोखर खूप अतिशय आनंद झाला. खऱ्या प्रकारे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळू शकतं आहे किंवा स्वातंत्र्यात स्त्रिया राहू शकतायत आज आपल्या देशात हे अभिमानाने सांगावं असं वाटतं. आणि अनेक मुलींचं जे भवितव्य प्रत्येक वेळा मुलीला म्हणजे सातच्या आत घरात असं असायचं आणि आज मुलींचं भवितव्य आई वडिलांना बाहेर जाताना प्रत्येक वेळा वाटायचं की आपली मुलगी सुखरूप आली पाहिजे. तर असे निकाल जर लागले किंवा अशा पद्धतीने विचार केला गेला खऱ्या अर्थाने तर निश्चितच तो सगळ्यांसाठीच स्वागतार्ह होईल. आज कदमांनी जो निकाल सांगितलेला आहे त्यामुळे आमच्याच गावचे ते आहे, जळगावचे आहेत, आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानते आणि खरोखरच अतिशय आनंददायक असा हा निकाल. फ्रेजरपुरा हद्दीत अल्पवयीन युतीची छेडखानी केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी सलमान बशीर राईवाले याला अटक केली आहे. आरोपी सलमान हा अल्पवयीन युतीला नेहमीच अश्लील इशारे करीत होता. तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. फ्रेजरपुरामधील स्मशानभूमीमागे असलेल्या आरोपी सलमान बशीर राईवाले वय वर्ष 28 हा परिसरातील अल्पवयीन युतीच्या घरासमोर फिरणे, घराकडे पाहणे यावर युतीची आई लक्ष ठेवून होती. युतीला अश्लील इशारे करीत होता, घराभोवती फिरून युतीचा पाठलाग करीत होता. घरगुती कामाकरिता युती जेव्हा बाहेर जायची तेव्हा आरोपी सलमान तिचा पाठलाग करत तिला अश्लील इशारे करत होता. दिनांक 29 नोव्हेंबरला पती जेवण करत असताना आरोपी घरासमोर सिटी वाजून घरात उभी असलेली मुलीला पाहून अश्लील इशारे करीत होता. यावरून फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी सलमानला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कलम 354 अ 5 बांधवी सह कलम 12 पोस्को गुन्हा दाखल केला आहे. अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता दूत म्हणून अभिनेता भरत गणेशपुरे यांची निवड करण्यात आली आहे. स्वच्छतेबद्दल ते जनजागृतीपर कार्यक्रम राबवत आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शहरातील महिला महाविद्यालयामध्ये जाऊन तिथे विद्यार्थ्यांची जनजागृती केली व स्वच्छतेचं महत्व सांगितलं. मराठी चित्रपट अभिनेता भरत गणेशपुरे यांची अमरावती महानगरपालिकेने स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. स्वच्छतेबद्दल श्याम चौकातील महिला महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भरत गणेशपुरे यांना स्वच्छतेबद्दल व त्यांच्या चित्रपट जीवनाबद्दल प्रश्न विचारले. तुम्ही कॉमेडी करता स्वच्छतेकडे कसे लक्ष देता? तुम्हाला अमरावतीचेच स्वच्छता दूत म्हणून मनपाने का निवडले? चला हवा येऊ द्या या नाटकाबद्दलही प्रश्न विद्यार्थ्यांनी भरत गणेशपुरे यांना विचारले. पण दुसरी अध्यक्षता करत त्याचा आम्ही काय करू? पुढलं जेवीच प्रश्न पडलेला आहे. आम्ही स्वच्छता करून दुसऱ्या कसं आहे ना बेटा? हा, तर आता तेच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही करू दे,
मी करणार बस ही मी कचरा टाकला ना तिला जोपाप दे मला नाही करायचं कोणी कितीही करो काय करू कोणी टाकू काय करू तुम्ही त्याला बोलायचं आणि आता कोणी कचरा टाकताना दिसला ना डायरेक्ट बोलायचं तुम्हाला असायला की नाही म्हणत असं बोलायचं डायरेक्ट हा प्रगती यायचं नाही बघायला कधी जाता नाही विचारणार मंचावर स्थायी समिती सभापती तुषार भारतीय नगरसेवक अजय सारस्कर उपायुक्त सोमनाथ शेटे स्वास्थ्य अधिकारी सीमा नेताम शाळेच्या संस्थेच्या अध्यक्षा माया खिराडकर स्वास्थ्य अधिकारी व शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. भरत गणेशपुरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी हितगुज साधली. अमरावती महापालिकेचे स्वच्छता दूत अभिनेता भरत गणेशपुरे यांनी अमरावती शहरात बुधवारी महाविद्यालयामध्ये जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती केली. त्याचबरोबर त्यांनी अमरावती शहरातील केशरबाई लावटी महाविद्यालयामध्येही भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांशी हितगुज केले, संवाद साधला व स्वच्छतेविषयी चर्चा केली. मराठी चित्रपट अभिनेता भरत गणेशपुरे यांची अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते अमरावती शहरात विविध महाविद्यालयात जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहे व स्वच्छतेचं महत्व पटवून देत आहे. याच अनुषंगाने बुधवारी त्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी स्वच्छतेबद्दल हितगुज केली. यावेळी अमरावती शहरातील केशरबाई लाहुटी महाविद्यालयामध्ये भरत गणेशपुरे यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधले व विद्यार्थ्यांनीही त्यांना अनेक प्रश्न विचारले. स्वच्छतेची शपथ सुद्धा यावेळी देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कुमार बांगडिया तसेच शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणी अवगुणी विद्यार्थी सगळे गुणी आहे ना अवगुणी अवगुणी विद्यार्थी हा सगळी अवगुणी गुण कारण काय कसं होते की काही कुठल्याही योजना राबवायच्या म्हटल्या तर काही गुणी विद्यार्थी लागते आणि काही अवगुणी विद्यार्थी लागते. पण जे गुणी विद्यार्थी करू शकत नाही ते अवगुणी विद्यार्थी लगेच करून टाकतात असा एक त्याचा अनुभव आहे. पण आज तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे असं आहे की तुम्हाला माहित झालं असेल की बा आपल्या अमरावतीने एक नवीन वसा घेतला आहे, नवीन गोष्ट करण्याचं ठरवलं आहे. ते म्हणजे आपली अमरावती स्वच्छ करायचं ठरवलं आहे. कारण हे करणं फार गरजेचं होतं. खर तर आपला नंबर कायमस्वरूपी पहिला नंबर पाहिजे होता. कारण का हे स्वच्छतेचा पहिला संदेश देणाऱ्या माणसाचं जिल्हा आहे, गाडगेबाबाचा जिल्हा आहे, ज्यांनी त्या काळात स्वच्छतेचा संदेश दिला तेव्हा त्यांना समजलं की तेव्हा प्लॅस्टिकचा कचरा पण नव्हता पण इतर कचरा नाही पाहिजे. त्यावेळेस संदेश गाडगेबाबांनी दिला त्याच्यामुळे तो पुढे चालवणं हे आपलं काय म्हणतात त्याला परम कर्तव्य आहे आणि हे आपण करायलाच पाहिजे. आता काय आहे की आता जसं मला यांनी ब्रँड अँबॅसिडर केलंय ठीक आहे
पण त्याच्यासाठी सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीची मदत करणं गरजेचं आहे. कारण काय आहे की ही योजना राबवण्याची क्षमता, ही योजना सक्सेसफुल करण्याची ताकद फक्त कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये, बाकी जगात कोणाकडेच नाही का ना? नाही ना? हा चांगली गोष्ट आहे. ते पुढे जाऊन बोलला असतील जे आपण पटकन फेकतो. कोणाकडे कार असेल तर कारवाले शाकपट्टी घालून बिस्लरीचे पाणी पिणार, है ना, कार चोडून लगेच बिस्लरीची बॉटल खाली फेकणार. आता ती बॉटल तू घरी घेऊन जाऊ शकते. तुमच्या हातात चॉकलेटचा रॅपर असेल ते तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता, है की नाही. फ्रुटी पेले असेल तर फ्रुटीचे डब्बा बॅगमध्ये राहू शकते, तो तुमच्या घरी दर्जीमध्ये जाऊ शकते. आता याच्यासाठी काही कष्ट आहे काय? कचरा जो आहे तो काय आबाळून पडते काय? पाऊस आहे कचरा म्हणजे. आपल्याकडे जागोजागी प्लास्टिकच्या पिशव्या दिसते, जागोजागी कपडे दिसते, है की नाही. हे आकाशातून पडलं आहे का मला जागा? नाही पडलंय. म्हणजे हे आपणच कुठून तरी फेकलाय. जर समजा आपण हे फेकलं नसतं, जर समजा आपण हे फेकलं नसतं तर हे आपल्या रस्त्यावर आलं नसतं आणि त्याची घाण आपल्याला दिसली. नुकतेच सिटी कोतवाली येथे थानेदार म्हणून रुजू झालेले पोलीस निरीक्षक डी एम पाटील यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग सुरू केली आहे. रविवारी इतवारा बाजार येथील अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील वर्दळीच्या ठिकाणी जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे थानेदार दिलीप पाटील यांनी गेल्या 3 दिवसापासून इतवारा बाजार तसेच शहरातील फेरीवाल्यांना वाहतुकीस अडथळा होत असल्यामुळे अतिक्रमण हटाव ही मोहीम सुरू केली आहे. जयस्तंभ ते जवाहर गेट पर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरू असल्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या रस्त्यांची वाहतूक वाढली आहे. अशातच फेरीवाले रस्त्यावर गाड्या उभ्या करून व्यवसाय करतात, त्यामुळे दुकानांसमोर ह्या गाड्या उभ्या आहे, ज्यामुळं दुकानदार तर त्रासले आहेतच परंतु रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनाही वाहतुकीला नाहक त्रास होत आहे, ज्यामुळे ही अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत आहे. दुकानदार व वाहन चालक या कारवाईमुळे आता मोकळा श्वास घेत आहे, रस्ते मोकळे दिसत आहे, ज्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास सुलभ झाले आहे. अमरावती शहर काँग्रेसतर्फे बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ता राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत गटागटात विखुरलेल्या मागासवर्गीय जनतेला काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणून काँग्रेसची ताकद वाढवण्याच्या उद्देशाने हे अभियान महाराष्ट्रभर राबवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी किशोर बोरकर, राजू वाघमारे, काँग्रेस प्रवक्ता सागर कलाने, भाऊराव कोकणे आदी उपस्थित होते. त्याचा मूळ उद्देश असा की मागासवर्गीय जे आमचे जनता आहे ती गटागटामध्ये विखुरली गेलेली आहे आणि या संपूर्ण गटागटामध्ये विखुरल्या गेलेल्या जनतेने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणायचं, काँग्रेसची ताकद वाढवायची या उद्देशाने सामाजिक परिवर्तन अभियानाची आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर सामाजिक परिवर्तन अभियानाखाली गेल्या 2014 पासून गेल्या 3 वर्षांमध्ये बीजेपी शिवसेना सरकारच्या काळामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी मायनॉरिटी यांच्यावरील अत्याचारामध्ये जवळजवळ 35% वाढ झालेली आहे.
त्याचबरोबर मागासवर्गीयांच्या ज्या योजना आहेत त्या या केंद्र सरकारने व राज्य सरकारने जवळजवळ 356 योजना या बंद केलेल्या आहेत. मागासवर्गीयांच्या इतर योजनांचा जो फंड केंद्र आणि राज्याकडून दिला जातो त्याच्यामध्ये जवळजवळ 40% कपात या सरकारने केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे तो शिष्यवृत्तीचा प्रश्न हा पूर्णपणे गोंधळात सापडला असून विद्यार्थ्यांना आज शिष्यवृत्ती ऑनलाईनच्या नावाखाली अजिबात मिळत नाहीये. त्यांच्या मेसचे पैसे भरायला विद्यार्थ्यांकडे पैसे नाहीये. हॉस्टेलचे पैसे वेळेवर मिळत नाहीये आणि प्रत्येकपणे कारण सांगितलं जात आहे ऑनलाईन. तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत मागासवर्गीय समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आणि मागासवर्गीय समाजाला काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याखाली एकत्र आणण्यासाठी हा सामाजिक परिवर्तन अभियानाचा उपक्रम आणि पूर्ण महाराष्ट्रात मी घेण्याचं ठरवलंय. ऑलरेडी मी 12 जिल्हे केलेले आणि ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे पुढचे 4 जिल्हे होतील आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्र जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर या महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पुढच्या फेजला आम्ही सुरुवात करू. हा झाला मागासवर्गीयांच्या बाबतीत या सरकारचा चाललेला कोथारडेपणा. आणि या सरकारने बीजेपी शिवसेना सरकारने असं ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मागासवर्गीय आदिवासी कष्टकरी कामगार दलित व मायनॉरिटी या संपूर्ण पीडित वर्गाची प्रगती कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये असा चंद मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या बीजेपी आणि शिवसेना सरकारने मांडलेले आहे. आणि याचे उपाय किंवा याच्याबद्दलची माहिती जर आपण बघायचं झालं तर आपल्याला मी आत्ताच ज्या गोष्टी सांगितल्या फंडामध्ये कपात शिष्यवृत्तीमध्ये कपात या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पूर्णपणे या समाजाला वेठीला धरायचं काम या सरकारने थांबलेलं आहे. UGCचा जो फंड आहे तो जवळजवळ 9,500 कोटीचा फंड होतो. यावर्षी त्याच्यामध्ये 55% कपात करून 4,250 कोटी फक्त त्यांनी तो फंड दिलेला आहे. त्याच्यामुळे डीम युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी याच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी भरा नाहीतर कोर्सेसमधून तुमचं नाव काढलं जाईल अशा प्रकारच्या नोटिसेस आणि धमक्या या प्रशासनाकडून आणि त्या युनिव्हर्सिटीच्या मालकांकडे ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बोर्ड आहे त्याच्याकडून येत आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांचं शिक्षण त्याच्यामुळे बंद होण्याची पाळी आली. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील स्वर्गीय डहाके विद्यालयामध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली. आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भाषणेही दिली. यावेळी श्रीमती बोंडे संजय कातडे उमेकर पवार सांगोले मोहल्ले भुयार तसेच शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होता. जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान का संविधान रहेगा तब तक संविधान रहेगा. त्यानंतर वर्ग 6 ची विद्यार्थिनी दुपारी 3 वाजता आरपीएन न्यूज आणि एसीएन न्यूज विचार सुद्धा दिसणार आहे तरी सर्वांनी तो पाहावा. टीव्हीवर चॅनल आरपीएन न्यूज सुद्धा आहे ना आणि एसीएन न्यूज दोन्ही येत आहे. आज दिनांक 27/11/2017 ला शासनाच्या निर्णयानुसार संविधान दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन स्वकृषी डहाके विद्यालय वाठोडा शुक्लेश्वर या ठिकाणी माननीय प्राचार्य बोंडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यामध्ये गीत गायन स्पर्धा हिमगीत गायन स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्यासाठी मिळाला. त्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अतोनात प्रयत्न घेऊन हा कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडला. त्यानंतर गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली
आणि स्वच्छता अभियान सुद्धा या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे आणि संविधान दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजन शाळेनं केलेलं आहे. अमरावती शहरात अवैध होर्डिंग लावणाऱ्यावर कारवाई केल्या जात आहे. तरी पण शहरातील अनेक ठिकाणी हे अवैध होर्डिंग फ्लॅक्स लावल्या जात आहेत. अशाच प्रकारचं चित्र जयस्तंभ चौकात पाहायला मिळालं. या चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ फ्लॅक्स लावले गेले त्यावर अशोक भाई जोशी यांचा हा वृत्तांत. आइए दोस्तों, आज फिर एक बार हम महानगर पालिका की अक्षम्य गलती आपके समक्ष प्रस्तुत करते हैं. महानगर का जयस्तंभ चौराहा और वहां लगी महात्मा गांधी की आदमकद प्रतिमा और उस प्रतिमा के इर्द गिर्द जिसके मन में आता है वो बोर्ड लगा देता है, विज्ञापन के बोर्ड लगा देता है, चस्पा कर देता है ऐसे बोर्डों को जिससे महात्मा गांधी के पुतले की अवगणना होती है. शासन ने नियम बना के दिए है, कोर्ट का आदेश है, फिर भी इस प्रकार के बोर्ड लगाए जा रहे हैं. और मजे की बात तो यह है कि सिटी न्यूज हमेशा इस प्रकार की गलती पकड़ के महानगर पालिका को संबंधित विभाग को बताते रहता है. लेकिन अफसोस, ये अधिकारी अपनी मस्ती में ऐसे मस्त है कि उन्हें ध्यान ही नहीं है अपने कर्तव्य का. ध्यान रखना चाहिए उन्होंने अपने कर्तव्य का. उस ठेकेदार को भी कहना चाहिए कि इस प्रकार के बोर्ड न लगने दे. इसकी बाकायदा पुलिस विभाग में कंप्लेंट देना चाहिए कि कौन ऐसे कृत्य करता है, जो कौन बार बार नियम को तोड़ता है, ये देखना आवश्यक है. आज फिर हम आपको बता रहे हैं कि एक सज्जन ने फिर महात्मा गांधी के पुतले के नीचे अपना बोर्ड टांग दिया है. क्या ये विषय दुख का नहीं है? क्या संभ्रांत नागरिक ऐसी गलती करते रहेंगे और जिसे नगर पालिका अनदेखी करती रहेगी? ये बात देखने की है. अमरावती शहरातील आंबापेठ येथील एकमुखी दत्त मंदिर संस्थान येथे दत्त जयंती उत्सव सुरू आहे. येथे रोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. येथे दररोज सायंकाळी भजनाचे आयोजनही होत असते, ज्यामध्ये परिसरवासी व भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभाग घेत असतात. अशोकभाई जोशी यांनी 28 नोव्हेंबर रोजी इतिहासाच्या पानात काय आणलंय ते पाहूया इतिहासाच्या पानात. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए, स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखे, सुने, सोचे, समझे और मनन करे क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही है, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है.
दिनांक 29 नवंबर सन 1869 में सेवा के सागर ठक्कर बापा इनका जन्म हुआ। सन 1922 में गजलकार कुतुब आजाद का जन्म हुआ। सन 1951 में विंस्टन चर्चिल दूसरी बार ब्रिटेन के प्रधानमंत्री चुने गए। सन 1853 नरसिंहाचार्य इनका जन्म हुआ। सन 1954 में युगोस्लिया देश में स्वतंत्र दिन मनाया गया। सन 1976 में अभिनेत्री नेत्रा रघुरामन इनका जन्म हुआ। सन 1939 में कवि माधव त्र्यंबक पटवर्धन इनका निधन हुआ। 1959 में इतिहास वेता गोविंद सरदेसाई इनका निधन हुआ। सन 1907 में लेखक गोपीनाथ तळवकर इनका जन्म हुआ। सन 1950 में सौभाग्यवती बाया अण्णा साहेब कर्वे इनका निधन हुआ। सन 1993 में जीआरडी टाटा इनका निधन हुआ। सन 1581 में सर फ्रांसिस डेक विश्व का चक्कर लगाकर इंग्लैंड वापस लौटे। सन 1961 में प्रथम अंतरिक्ष यात्री यूरी गागरिन भारत आए। सन 1986 में बंगलोर में सार्क राष्ट्रों का सम्मेलन आयोजित किया गया। सन 1989 में रोमानिया की जिम्नास्टिक नादिया ने पलायन करके हंगेरी में आश्रय लिया। सन 1984 में अमरावती के सबांत सेवक और दानवीर कहे जाने वाले सेठ राम रतन चांडक इनका निधन हुआ। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। प्रेक्षकांनो, आता आपण हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। वेळ झाली आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केट सहकार भवनसमोर मोर्शी रोड अमरावती आणि आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेब ॲड्रेस आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल। तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पहा फक्त सिटी न्यूज। मी घेतो आपली रजा। नमस्कार।